नमस्कार, ये तक रवि विषय इतिहास। प्रकरण तिसरे, भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती। आतापर्यंत आपण या घटकामध्ये भारतातील ताम्रपाषाणयुगाच्या संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या संस्कृती, जसं राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, गंगा नदीचे खोरे, इत्यादी संबंधीची माहिती घेतलेली आहे। आजच्या या तासिकेमध्ये आपण महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती संबंधीची माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्रात अशा कोणकोणत्या ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन वसाहती, गाव वसाहती होत्या, या संबंधीची माहिती आजच्या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक आल्याचा पुरावा दायमाबाद येथे मिळालेला आहे। या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे लोक पोहोचणे अगोदर त्या ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होती, या संबंधीचेही पुरावे आढळलेले आहेत। ही संस्कृती सावळदा संस्कृती या नावाने ओळखली जाते आणि त्यानंतरही त्याच्या पुढे अनुक्रमे माळवा संस्कृती आणि जोरवे संस्कृती यांचे अवशेषही भेटलेले आहेत। तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती संबंधी पाहत असताना क्रमशः आपल्याला या संस्कृतींचा अभ्यास करावा लागेल। उदाहरणार्थ क्रमशः आपण पाहत असताना पहिल्यांदा सावळदा संस्कृती, सावळदा संस्कृतीचा काळ इसवी सनापूर्वी सुमारे 2000 ते 1800 असा होता। या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन लोकांच्या सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झाला असावा। सावळदा हे धुळे जिल्ह्यात आहे। ते तापी नदीच्या किनाऱ्यावर आहे। दायमाबाद येथे या संस्कृतीचे लोक चाकावर घडवलेले मातीची भांडी वापरत होते। त्यामध्ये नक्षीकाम मोठ्या प्रमाणात काढले होते, जसे की तिरागरे, माशांचे गळ आणि विविध प्राणी यांच्या आकृतीचा समावेश त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तसेच तांब्याच्या वस्तू, गारगुटीच्या खड्यांचे मणी,
हाडापासून बनवलेली तिरागरे, दगडी पाटे, वरवटे इत्यादी वस्तू त्यांच्या वापरात असल्याचे दिसून येते. त्यांच्या गावसाहतीमध्ये तटबंदी बांधलेली होती, त्याचबरोबर घरे ही मातीची असून घरातील जमिनी गाळ आणि माती एकत्र चोपून बनवलेल्या होत्या. सावळदा संस्कृतीच्या लोकांचा आणि सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा संपर्क आला असल्याचेही यावरून आपल्याला दिसून येते. तापी नदीच्या किनाऱ्यावरील धुळे जिल्ह्यातील कावठे या स्थळाच्या उत्खननात सापडलेल्या शंखांच्या वस्तू सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी असलेल्या विनिमयाचाच एक पुरावा असल्याचे दिसून येते. म्हणजेच अशा प्रकारे सावळदा संस्कृती ताम्रपाषाण युगीन संस्कृती म्हणून ओळखली जाते. ही संस्कृती हडप्पा संस्कृतीचे लोक या ठिकाणी येण्या अगोदरपासून असल्याचे स्पष्ट होते. यानंतर माळवा आणि जोरे संस्कृती. या संस्कृतील लोकांना महाराष्ट्रातील आद्य शेतकरी म्हणून संबोधण्यात येत. इसवी सन पूर्व 1600 सुमारास माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोचले. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती प्रथम माळवा संस्कृतीच्या लोकांनी वसवलेल्या दिसतात. त्यांनाच महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हणून संबोधण्यात येते. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांचा संपर्क कर्नाटकातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांशी आलेला दिसतो. मातीच्या भांड्याचे तंत्रज्ञान, घाट नक्षीचे नमुने यामध्ये काही प्रमाणात बदल करून जोरवे संस्कृती या नावाने ही संस्कृती एक नवीन संस्कृती उदयाला आली. अहमदनगर जिल्ह्यातील जोरवे इथे ही संस्कृती प्रथम उजेडात आलेली दिसते किंवा पाहायला मिळते. महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार पाहत असताना तापी नदी, गोदावरी नदी आणि भीमा नदी या नद्यांच्या खोऱ्यात या संस्कृतीचा विकास झालेला दिसतो. जिल्हा नंदुरबार येथील दायमाबाद, प्रकाश्य आणि इनामगाव ही गावे या संस्कृतीची विस्ताराने मोठी व त्या नदीच्या खोऱ्यातील प्रमुख केंद्रे असल्याचे आपल्याला लक्षात येते. या संस्कृतीमध्ये
छोटी मोठी खेडे आणि शेतवाड्या होत्या, जसे की नेवासे, नाशिक ही मोठी खेडी त्यावेळेला होती. पुणे जिल्ह्यातील चांडोली आणि सोनगाव, नाशिक जिल्ह्यातील पिंपळदर ही छोटी खेडी आणि इनामगाव जवळची वाळकी ही वाडी पिंपळदर बगलान घाटात तापीचे खोरे आणि गोदावरीचे खोरे या दोहोपासून मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे विस्ताराने छोटे असले तरी व्यापाराच्या दृष्टीने हे महत्वाचे होते. घोड आणि मुळा नदीच्या संगमावर असलेले वाळकी हे एक शेतवाडी होती. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील विस्तृत उत्खननामुळे माळवा आणि जोरवी संस्कृतीमधील लोकांच्या जीवनाबद्दल माहिती उपलब्ध झालेली आहे. माळवा संस्कृती इसवीसनपूर्व 1600 ते 1400, पूर्व जोरवी संस्कृती 1400 ते 1000 आणि उत्तर जोरवी संस्कृती 1000 ते 700. असा कालखंड यामध्ये दर्शविलेला आहे. यामध्ये पूर्व जोरवे संस्कृती आणि उत्तर जोरवे संस्कृती जोरवे संस्कृतीचा समृद्ध काळ म्हणजे पूर्व जोरवे आणि उतरणीचा काळ म्हणजे उत्तर जोरवे संस्कृती असे दोन टप्पे या जोरवे संस्कृतीमध्ये पडलेले आपल्याला दिसून येतात. इनामगावच्या उत्खननात या दोन टप्प्यातील लोकजीवन सविस्तरपणे उलगडलेले दिसते. जोरवे संस्कृतीतील इनामगाव या ठिकाणच्या माळवा संस्कृतीच्या काळातील लोकांची घरे आयताकृती आणि ऐसपैस होती. घराच्या भिंती या कुडाच्या असत. घरामध्ये आडभिंत घालून घराचे दोन भाग केलेले असत. उभी कोटी ठेवण्यासाठी एक गोल ओटा, चार पायाचे रांजण ठेवण्यासाठी टेकूचे चार चपटे दगड व चुन्याचे लिपलेले वळण यासारख्या गोष्टीवरून घरामध्ये दीर्घकालीन साठवणूक करण्यासाठी केलेली तरतूद लक्षात येते. म्हणजेच घराच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने एकूण रचना आपल्याला असल्याचे दिसते. त्याचबरोबर माळवा संस्कृतीतील मातीची भांडी पिवळसर रंगाची असत. त्यावर तितकिरी रंगात नक्षी काढलेली असे. त्याचा पोत हा खरभरीत असे. जोरवे संस्कृतीची भांडी ही खणखणीत भाजलेली असल्यामुळे त्याचा नाद हा धातूंच्या भांड्याप्रमाणे असतो. त्याचा रंग लाल असे आणि त्यावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली असे. त्यामध्ये तोटीची भांडी, मध्यभागी कंगोरे असलेले बाडगे आणि कुंडे, चंबू, घडे अशा घाटाच्या भांड्याचा समावेश यामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजेच जोरवे काळात भांड्याचे घाट तेच राहिले तरी त्यावर फारसी नक्षी काढेनासे झाले. इनामगाव येथे माळवा आणि पूर्व जोरे काळातील कुंभखाऱ्याच्या भट्ट्या मिळाल्या. त्या गोल आकाराच्या होत्या. पूर्व जोरे काळातील भट्टी मोठी आणि अधिक क्षमतेची होती. उत्तर जोरे काळात मात्र मातीची भांडी भाजण्यासाठी जमिनीवरच आवा रचला जात होता. इनामगाव हे इतर गावांना मातीच्या भांड्याचा पुरवठा करणारे केंद्र होते.
सदरील चित्रामध्ये आपल्याला जोरवे संस्कृतीची मातीची भांडी दिसतात। ही भांडी भट्ट्यामधून भाजून काढलेली आहे। त्यामध्ये कुंडे, चंबू, घडे तोटीची भांडी मध्यभागी कंगोरे असलेले वाडगे त्यावरील नक्षीकाम आपल्याला दिसते। झोपडीची रचना गोल खड्डा करून त्यावर उभारलेली झोपडी असे, घर चौकोनी असे, तसेच प्रशस्त एकापेक्षा अधिक खोल्यांचे असे, म्हणजेच अशा पद्धतीच्या घरामधून त्या ठिकाणची आर्थिक परिस्थिती आपल्याला लक्षात येते। पूर्व जोरे काळामध्ये गोल झोपड्यांची संख्याही होती, मात्र ती नगण्य होती। मात्र उत्तर जोरे काळात गोल झोपड्यांची संख्या वाढलेली दिसते। काठ्यांचा वरचा टोकाला बांधलेला जुडगा तळाकडे पसरून तंबूप्रमाणे शंखवाकृती झोपड्या उभ्या केल्या जात। अशा झोपड्या सहसा फिरस्ती लोक उभ्या करतात। उत्तर जोरवे काळात हवा शुष्क होऊ लागली होती, त्यामुळे जोरवे संस्कृतीच्या लोकांना फिरस्ते जीवन स्वीकारणे भाग पडले, म्हणजेच भटक्या स्वरूपामध्ये हे जीवन जगू लागले। हे झोपड्याच्या आकारावरून रचनेवरून आपल्याला लक्षात येते, म्हणजेच उत्तर जोरवे काळामध्ये भटकंती या लोकांची जास्त प्रमाणामध्ये सुरू झालेली दिसते, स्थलांतर झालेली दिसते। पूर्व जोरे काळामध्ये इनाम गावमध्ये नदीला एक कालवा काढून नदीचे पाणी साठवण्याची सोय केली होती, ती सिंचनासाठी होती हे स्पष्ट दिसते। म्हणजेच पूर्व जोरे काळामध्ये अशा पद्धतीने पाणी साठवून त्याच्या सिंचनासाठी त्याचा वापर केला जात होता हेही आपल्याला लक्षात येते। पाण्याचे सिंचन करत असताना पाण्याचे वाटप हे गावच्या प्रमुखाकडे असायचे। ताम्रपाशा निवगीन इनाम गावच्या मध्यवर्ती जागेत ग्राम प्रमुखाचे 5 खोल्याचे प्रशस्त घर होते, म्हणजे जो काही तिथला ग्राम प्रमुख होता त्याचं घर हे प्रशस्त होते। त्या घरात आणि घराच्या बाहेर धान्याच्या साठवणीची बरीच बळदे आपल्याला पाहायला मिळतात। येथील शेतकरी गहू, बार्ली, ज्वारी, मसूर, कुळीद यासारखी पिके घेत असत। त्याचबरोबर त्यांच्या आहारात प्राण्यांचे मांस, मासे यांचाही समावेश होता। इतर ताम्रपाषाण युगीन स्थळाप्रमाणे इनामगाव येथे गारगोटी वर्गातल्या रंगीबेरंगी खड्यांचे मणी, सूक्ष्मास्त्रे आणि तांब्याच्या वस्तू मिळालेल्या आहेत। म्हणजेच या ठिकाणी त्या वस्तूमध्ये तांब्यांचा वापर केलेला आहे, गारगुटीच्या खड्याचा वापर केलेला आहे, त्याचबरोबर त्यावर नक्षीकाम केलेले आहे। त्याचबरोबर या ठिकाणच्या प्रमुखाचं पद, उदाहरणार्थ इनामगावच्या प्रमुखाचं पद हे वंश परंपरागत होते, म्हणजे वंश परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते चालत येत असे। हे दर्शविणारी दफनेही या घराच्या लगत मिळालेली आहेत।
ही दफने इतर सर्वसाधारण दफनापेक्षा पूर्णतः वेगळ्या पद्धतीची होती। इनांगाव मध्ये साधारणपणे जमिनीत खड्डा खणून त्यामध्ये मृत व्यक्तीला उपड्या अवस्थेमध्ये पुरले जाई। दफनाच्या दुसऱ्या पद्धतीत मात्र मृत व्यक्तीला एका चार पायांच्या फुगीर पोटांच्या रांजणात बसलेल्या अवस्थेत पुरले जाई। त्याच्यापेक्षा थोडे आधीच्या अवस्थेत एक दफन तशाच प्रकारच्या रांजणात होते, मात्र त्यामध्ये सांगाडा नव्हता। हे प्रतिकात्मक दफन असल्याचे दिसते। हे लोक मृत बालकांना पुरण्यासाठी कुंभाचा वापर करत, बालकांना मृत बालकांना कुंभाच्या आतमध्ये झोपून त्यांच्या तोंडाशी दुसऱ्या कुंभाचे तोंड जोडून दोन कुंभ या पद्धतीने पुरत असत। तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपल्याला विश्लेषण करता येते। यामधल्या प्रामुख्याने सावळदा संस्कृती इसवीसन पूर्व सुमारे 2000 ते 1800, माळवा आणि जोरवे संस्कृती इसवीसन पूर्व 1600 सुमारास, सोबतच्या चित्रामध्ये दायमाबाद येथील मातीचा एक कुंभ माळवा आणि जोरे संस्कृती तीमध्ये असलेला हा कुंभ त्यावर नक्षीकाम केलेले दिसते। हा कुंभ सापडलेला आहे। या संस्कृतीच्या कालावधीच्या संदर्भात आपण घेतलेल्या माहितीनुसार जसं की माळवा संस्कृती इसवीसन पूर्व 1600 ते 1400, पूर्व जोरे संस्कृती 1400 ते 1000 आणि उत्तर जोरे संस्कृती इसवीसन पूर्व 1000 ते 700 अशा पद्धतीने या संस्कृतीचा कालावधी आपल्याला पाहता येईल। या प्रकारे महाराष्ट्रामध्ये पुणे अहमदनगर धुळे नंदुरबार अशा विविध जिल्ह्यांमध्ये ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्रीयन संस्कृती आपल्याला असल्याचे पुरावे मिळालेले आहेत। भारतातील महापाषाण युग आपण यापूर्वी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीच्या संदर्भामध्ये माहिती पाहिली, तर महापाषाण युगाच्या संदर्भात हवामानातील बदलामुळे किंवा प्रतिकूल हवामानामुळे उत्तर जोरवे काळात इसवीसनापूर्वी 700 सुमारास
इनाम गाव पूर्णपणे उजाड झालेली होती। त्यानंतर ऐतिहासिक काळापर्यंत तिथे वस्ती झालेली नाही। महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हीच परिस्थिती असल्याचे दिसून येते। या काळात भटके जीवन जगणाऱ्या लोकांनी मोठमोठ्या शिळांचा उपयोग करून उभारलेली शिलावर्तुळे आपल्याला पाहायला मिळतात। या शिलावर्तुळामध्ये दफन होत असे। या शिळा आकाराने खूप मोठ्या असल्याचे दिसते। त्यांना महापाषाणीय वर्तुळे म्हणतात। त्यामुळे ही शिलावर्तुळे ज्या काळातील आहेत त्याला महापाषाण युग असे संबोधण्यात येते। या शिळांचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी केला जात असे। त्याचबरोबर मृतांच्या अस्थिपुरण्यासाठी त्यांच्या स्मारकासाठी यांचा वापर होत असे। अशा पद्धतीची शिलावर्तुळे जगभर आढळताना दिसतात। शिलावर्तुळांची परंपरा प्रागैतिहासिक काळापासून अस्तित्वात आहे। काही लोकमध्ये आजही प्रचलित असलेली दिसते। उदाहरणार्थ ओडिशातील बोड्डो, दक्षिण भारतातील डोंडा, कुरुम, ईशान्य भारतातील नागा, खासी इत्यादी जमाती भारतातील अधिकांश प्राचीन शिलावर्तुळे साधारणपणे सुसनापूर्वी 1500 ते 500 या काळामध्ये असल्याचे दिसते। उत्तर भारतातील काही ठिकाणची शिलावर्तुळे नवाश्म युगाइतकी प्राचीन आहेत। महाराष्ट्रात शिलावर्तुळे उभारणारे लोक प्रामुख्याने दक्षिण भारतातून आले असावे। ही शिलावर्तुळे लोह युगातील आहेत। महाराष्ट्रातील शिलावर्तुळे सर्वसाधारणपणे इसवीसनापूर्वी 1000 ते 400 या काळातील असावीत। सोबतच्या चित्रामध्ये शिलावर्तुळांचे चित्रण आपल्याला स्पष्ट दिसते। चहुबाजूने अशा पद्धतीने गोलाकार रचनेमध्ये या शिळा उभा केलेल्या दिसतात। महाराष्ट्रामध्ये नागपूर, चंद्रपूर, भंडारा या ठिकाणी ही शिलावर्तुळे मोठ्या प्रमाणात आढळतात। त्याचबरोबर टाकळघाट, माहूर, झरी, खापा, नायकुंड अशा ठिकाणी देखील शिलावर्तुळांचे उत्खनन केलेले आहे। विशेषतः ही शिलावर्तुळे प्राचीन व्यापारी मार्गावर होती। महापाषाणयुगीन कारागिरांच्या स्थिर गावासाठीचे अवशेष क्वचितच सापडतात। शिलावर्तुळे उभारणारे महापाषाणयुगीन लोक फिरस्ते कारागीर होते। ते लोखंडाच्या वस्तू बनवत त्याचबरोबर नागपूरजवळ नायकुंड या ठिकाणी महापाषाणयुगीन काळातील लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सापडलेली आहे। महापाषाणयुगातील लोक सामान वाहून नेण्यासाठी घोड्यांचा वापर करत असत। कारण शिलावर्तुळामधील दफनात घोड्यांची हाडे, घोड्यांचे तांब्याचे अलंकार पुरलेले आढळतात। या महापाषाणयुगीन काळामध्ये काळी आणि तांबडी मातीची भांडी असत। महापाषाण संस्कृतीच्या लोकांचा भारतातील लोहयुगाच्या प्रारंभात महत्वाचा वाटा असल्याचे दिसते। तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगामधील काही संस्कृती यांचा अभ्यास केला। त्याचबरोबर भारतातील महापाषाण युगाचा
यामधील शिलावर्तुळांचा आजच्या तासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारे घटक क्रमांक तिसरा यामधील सर्व भाग यासंबंधी आपण चर्चा केलेली आहे.